आणि त्याच्यामध्ये हा सर्व कर्माचा खेळ विशद केलेला आहे. मग या कर्माच्या माध्यमातून त्या तत्वाची अनुभूती कशी येते? जर फलाचा त्याग झाला तर काय होतं? आणि कर्म पूर्ण वयाला गेलं, कर्मच संपलं, तर मग आत्मज्ञान होतं असे सूत्र माऊलीने या अध्यायामध्ये समजवलेलं आहे. हे कर्म पूर्ण वयाला गेलं पाहिजे. आणि हे कर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं मन आहे. सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती या तीन अवस्थांच जे काही वर्णन आहे ते मनाचं वर्णन आहे. पश्चंती, मध्यमा आणि वैखरी या ज्या पहिल्या तीन वाचा सांगितल्या आहेत, या तीन वाचा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं मन आहे. आणि जेव्हा या वाचांचा लय होतो तेव्हाच त्या आत्मतत्वाची अनुभूती येते. हे आम्हाला समजावून देण्यासाठी माऊली खटाटोप करते विविध प्रकारे, वेगळे वेगळे शब्द वापरून. आणि कर्म मार्गात वेगळे शब्द वापरले, ज्ञान मार्गात वेगळे शब्द वापरले, योग मार्गात वेगळे शब्द वापरले. सातव्या अध्यायामध्ये ज्ञान आणि विज्ञान हे शब्द वापरले. विज्ञान म्हणजे प्रकृती आणि ज्ञान म्हणजे ते तत्व जे जाणत. हे बघा, आजचं जे काही सायन्स आहे जे ज्याला आपण विज्ञान म्हणतो, ते विज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सर्व पदार्थांचा अभ्यास आहे. केवळ पदार्थाचा अभ्यास त्याला विज्ञान म्हणतात. आणि त्या पदार्थाला विज्ञान हे शब्द वापरले आहेत. त्याचा अर्थ आपण बघत आहोत. जे अनुभवाला येत ते विज्ञान, आणि जे अनुभवत ज्याला कळत ते ज्ञान. ज्ञान म्हणजे माहिती नाही. पुस्तकात जे लिहिलेलं असतं, ग्रंथात जे लिहिलेलं असतं, प्रवचनात जे सांगितलं जातं, कीर्तनात जे सांगितलं जातं, ते सगळी माहिती आहे. ज्ञानाची माहिती असेल पण ती माहिती आहे ते ज्ञान नाही. ज्ञान हा शब्द वाचल्याने ज्ञान काय आहे हे कळत नाही. ब्रह्म हा शब्द वाचल्याने ब्रह्म काय आहे हे कळत नाही. परमात्मा हा शब्द वाचल्याने परमात्मा काय आहे हे कळत नसतं. तर माऊलीने आपल्याला समजवलं की मनाचा तिन्ही स्तरावर लय व्हावा लागेल, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, मध्यमा, पश्चंती आणि वैखरी. तेव्हाच ज्ञानाचा अर्थ कळतो, तेव्हाच आत्मतत्वाचा अर्थ कळतो,
तेव्हाच ब्रह्म या शब्दाचा अर्थ कळतो आणि तेव्हाच अल्लाह या शब्दाचा अर्थ कळतो. या सगळ्या शब्दांचे अर्थ एकच आहे. असो तिसऱ्या चौथ्या पाचव्या अध्यायात कर्म, सहाव्या अध्यायात संपूर्ण योगशास्त्र सांगितलं आहे, योगशास्त्राचा सार सांगितलं आहे. गीतेतला सातवा अध्याय इतका स्पष्ट नाही. ज्ञानेश्वरी मध्ये भाष्य करताना एका ठिकाणी माऊलीने म्हटलंय की भगवंताने जे झाकून ठेवलं होतं, काय काय म्हटलंय, भगवंताने जे झाकून ठेवलं होतं ते स्पष्ट करण्यासाठी मला ज्ञानेश्वरी लिहावी लागली, सांगावी लागली. माऊलीला असं आढळतं की काही गोष्टी झाकून ठेवलेल्या आहेत, भगवंताला देखील दूषण लावायला माऊली मागे पुढे बघितलं नाही. माऊलीने की भगवंताने सुद्धा काहीतरी झाकून ठेवलं आहे आणि ते स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहावी लागली. एका ठिकाणी माऊली म्हणते की जिथे व्यासांना देखील संशय होता तिथे तो संशय मिटवण्यासाठी मला स्पष्टपणे सांगावं लागलं. असं भगवंताच्याही पुढे जाऊन व्यासांच्याही पुढे जाऊन माऊलीने करुणा केलेली आहे. सातव्या अध्यायात ज्ञान विज्ञान आणि मग ते मला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न केला. ज्ञानाची प्राप्ती कशी होते, विज्ञानाचा निराश झाला की ज्ञानाची प्राप्ती होते. मग आठव्या अध्यायात ब्रह्म कर्म अधिदैव अधिभौतिक अधिदैविक असे शब्द वापरून तीच गोष्ट पुन्हा सांगितली आहे. वेगळं काहीच नाही, निरनिराळ्या प्रकारे असं जरी समजेल याला, या अज्ञानी लोकांना असं तरी समजेल, तसं तरी समजेल, या शब्दानी समजेल, त्या शब्दानी समजेल, अशा प्रकारे समजेल, तशा प्रकारे समजेल. आणि म्हणून करुणेने सांगितलं, हे सांगितलं, ते सांगितलं. नवव्या अध्यायात तर कमाल झालेली आहे. त्या निर्गुण निराकाराचं महत्व सांगताना माऊलीने सकामतेचं पूर्णपणे खंडन केलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्या नव्या अध्यायातल्या ओव्या 140 ते 186 वाचा. मी त्या इथे वाचत नाही, कारण मी त्या वाचल्या तर त्या मंडपाच्या बाहेर मी जाईल की नाही मला माहिती नाही, इतक्या त्या तीव्र आहेत. बरं, या मी सांगतो म्हणून नाही, दहाव्या अध्यायात माऊली सांगते की नववा अध्याय सांगताना माझ्या मनात भय उपजलं होतं. का बरं, या प्रस्थापितांच्या विरुद्ध जर काही बोललं गेलं तर हे प्रस्थापित सोडत नाही,
आणि हा माऊलीचा अनुभव आहे। प्रस्थापितांनी माऊलीला किती त्रास दिला आम्हाला माहित आहे। त्या माऊलीला कोणी भिक्षा घालत नव्हता, त्याला पाणी देत नव्हतं, इतके आम्ही दुष्ट आहोत। माऊलीच्या वेळेस देखील आम्ही होतो, माऊलीला त्रास देणारे आम्हीच आहोत, दुसरा तिसरा कोणी नाही। आणि हा माऊलीचं नाव घेतलं की आम्हाला तुपाचं जेवण मिळतं। आणि जेव्हा माऊली होती, माऊलीला कोणी शिळी भाकर वाढत नव्हतं, पाणी वाढत नव्हतं। सकाळीच आपण ऐकलं खापर दिलं नाही, खापर। पण माऊली करुणावान आहे, माऊली थांबत नाही। दहाव्या अध्यायामध्ये विभूती दर्शन, सगळ्या विभूती सांगितल्या, 75 विभूती, की सगळ्या वस्तूत मीच कसा आहे, सगळं मीच आहे, माझ्याशिवाय इथे दुसरं काहीच नाही। 10व्या अध्यायात समजावून सांगितलं, 11व्या अध्यायात तर विश्वरूप दर्शन दाखवलं। हे सगळं विश्व म्हणजे माझ्यातच आहे आणि सगळं माझ्यातच कसं लय पावतं याचा साक्षात्कार अर्जुनाला घडवला। आणि ते विश्वरूप पाहिल्यावर अर्जुन भयचकित झाला, घाबरला। आणि त्याने ते सगुण चक्रधारी रूप दाखव अशी विनंती केली। त्यावेळेस भगवंताने स्पष्ट सांगितलंय की हे अर्जुना, ही सगुण मूर्तीची तुझी आवड योग्य नाही। हे ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे सगळं, वाचा, की तुझी ही जी काही सगुण मूर्तीच्या ठिकाणी आवड आहे ही योग्य नाही, तिच्यामुळे तुझे तुझ्या जीवाचं कल्याण होणार नाही। कोणी सांगितलंय? भगवंत सांगता। कोण सांगत? माऊली सांगते। आम्ही समजावून घेतलं आहे का? हा 11वा अध्याय झाला। 12वा अध्याय भक्तियोग, भक्तीचा अर्थ सांगितलाय। आम्ही भक्ती 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 भक्ती, आमचं भक्ती इतकं भक्ती, पण भक्तीचा अर्थ आम्हाला कळला आहे का? आमची भक्ती खरी भक्ती आहे का आमची भक्ती खोटी भक्ती आहे? त्या अध्यायात माऊली सगळं स्पष्ट करते। भक्तीचा अर्थ माऊली सांगते, त्या परमतत्वाशी एक रूपता म्हणजे भक्ती। त्याच्यापेक्षा जे काही दुसरं वेगळं असेल, कमी असेल, ती भक्ती नाही, ती भक्ती नाही। केवळ त्या तत्वाशी एक रूपता अनुभवणे यालाच भक्ती म्हणतात। त्या चार भक्तांच्या व्याख्या सांगताना माऊली सांगते कि तो अर्थ तो जिज्ञासू आणि तो अर्थार्थी हे खरे भक्त नाहीत। फक्त चौथा जो आहे, जो ज्ञानी, तोच खरा भक्त आहे। बाकीचे तिन्ही हे खरे भक्त नाहीत। हे आम्हाला समजावून घ्यावं लागेल। आणि आम्ही जर आमची भक्ती तपासली तर आमची भक्ती पहिल्या तीन प्रकारातच आहे। आणि म्हणून आमची भक्ती माऊलीच्या दृष्टिकोनातून खरी भक्ती नाही। चौथा भक्त आम्हाला व्हावं लागेल। ज्ञानी याच्या ठिकाणी मागणे काहीच नाही। असं निष्काम मन असेल तरच ज्ञान होत। हे 12व्या अध्यायात समजवलंय।
हेही सांगितलं की हे जे चार मार्ग सांगितले ज्ञान मार्ग कर्म मार्ग योग मार्ग भक्ति मार्ग भगवंत सांगतात तुला हे चार ही जमले नहीं तरी हरकत नहीं माझ्या नावाचं स्मरण कर माझ्या नावाचं स्मरण तुला जमलं नहीं तरी हरकत नहीं माझा ही नाम सोड बिघडत नहीं पण मनाचं समत्व सोडू नको निष्कामता सोडू नको हा उद्देश आम्ही समजून घेतलाय का हा उद्देश समजून घेतला असेल तरच बारावा अध्याय समजला तरच भक्ती समजली मग तेराव्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ पुन्हा तेच क्षेत्र म्हणजे प्रकृती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे ते परमतत्व तोच खेळ वेगळ्या प्रकारे आमच्या भाषेत आम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला तेरावा अध्याय प्रचंड मोठा अध्याय वाचण्यासारखा आहे चिंतन मनन करण्यासारखा आहे मग चौदावा अध्याय येतो आणि त्रिगुणाच्या पलीकडे जाण्याचा उद्देश माऊली करतोय हे जे काही सत्व रज तम आहे हेच त्या तत्वाच्या प्रकटनात अडथळे आहेत तम तर फारच नाही रजोगुणही नाही आणि सत्वगुण म्हणजे सोन्याच्या बेड्या सोन्याचा पिंजरा आणि जोपर्यंत या तिघांशीही तादात्म्य तुटत नाही तोपर्यंत ज्ञान होत नाही पंधराव्या अध्याय पुरुषोत्तम योग त्या अश्वत्थ वृक्षाची कहाणी विश्व कसं निर्माण होतं अस्तित्व कसं निर्माण होतं त्या निर्गुण निराकारातून आकार कसा निर्माण होतो हे सगळं समजावून सांगितलंय कसे तिन्ही लोक निर्माण होतात कशी ही माया नदी आणि कसा हा सगळा व्यवहार चालतो हे सगळं तिथे समजावून सांगितलंय क्षर आणि अक्षर असे शब्द वापरले व्यक्त आणि अव्यक्त असे शब्द वापरले आणि आम्हाला ते सगळं समजावून देण्याचा प्रयत्न केलाय सोळाव्या अध्यायात दैवी गुण आणि आसुरी गुण समजवले की हे दैवी गुण आणि आसुरी गुण तर अत्यंत वाईटच पण दैवी गुणही अडथळा ठरू शकतात जर तुम्हाला दैवी गुणाशीही तादात्म्य तोडता आले नाही तर आणि अशा सर्व गुणांशी तादात्म्य तोडलं की मग त्या तत्वाचं प्रकटन होतं मग सतरावा अध्याय ज्याच्यामध्ये तीन प्रकारच्या श्रद्धेची चर्चा आहे आपल्याला असं सांगितलेलं आहे की श्रद्धेशिवाय ज्ञान होत नाही पण श्रद्धा या शब्दाचा अर्थ आम्हाला कळलेला नाही आम्ही जे काही पुस्तकात वाचलं आमच्या कानावर जे काही पडलं आमच्या वाडवडिलांनी आम्हाला जे सांगितलं त्याच्यामुळे आमच्या मनात ज्या कल्पना निर्माण झाल्या ज्या प्रतिमा निर्माण झाल्या त्याला श्रद्धा म्हणतात परंतु ही श्रद्धा काहीही कामाची नाही ही श्रद्धा म्हणजे संमोहन असत आणि संमोहित मनाला कधीही ज्ञान होत नाही सतराव्या अध्यायात अतिशय सुंदर ओळे आहेत वाचा माऊली स्पष्ट सांगते की केवळ श्रद्धेच्या साह्याने अर्जुना ज्ञान होत नाही
तुला शास्त्र समजावून घ्यावं लागेल. जर तुला ज्ञान हवं असेल तर केवळ श्रद्धेने काम होणार नाही असं माऊली स्पष्ट सांगते. शास्त्र समजावून घ्या म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ईश्वरी कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा आणि आत्मकृपा अशा चार कृपेच्या पायऱ्या आहेत. आम्ही कोणत्या पायरीवर आहोत विचार करा. पहिल्याच पायरीवर आहोत की दुसऱ्या आहोत की तिसऱ्या आहोत की चौथ्या आहोत का पहिलीच्याही खाली आहोत. हे सर्व चिंतन मनन करावं लागेल आणि मग 18वा अध्याय संपूर्ण गीता पुन्हा एकाच अध्यायात थोडक्यात सांगितली आहे. ती जर समजावून घ्यायची असेल तर 18व्या अध्यायातल्या सुरुवातीच्या 1000-1100 ओव्या जरी वाचल्या तरी पुरेसं आहे. 9000 ओव्या वाचायच्या ऐवजी 18व्या अध्यायातल्या पहिल्या 1200 ओव्या जरी वाचल्या